बहुप्रतीक्षित एकनाथ शिंदे गटाचे आठ उमेदवार डिक्लेअर झालेत ज्या यादीकडे सगळे डोळे लावून बसले होते त्या यादीत अजूनही कल्याण किंवा ठाण्यामधून स्टँडिंग खासदार मुख्यमंत्र्याचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव नाही त्यासोबतच नाशिकमधून कुणाचंही नाव डिक्लेअर झालेलं नाही हे दोन इंटरेस्टिंग भाग सोडता या यादीत नेमके कोण उमेदवार आहेत आणि ते कोणत्या मतदारसंघातून आहेत त्यांना अपोजिट उमेदवार कोण आहेत ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिल्या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा या यादीतील पहिलं नाव आहे दक्षिण मध्य मुंबईमधून शिंदेचे विद्यमान खासदार राहुल सेवाळे त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे अनिल देसाई हे उमेदवार आहेत अनिल देसाई यांचं नाव देण्याच्या अगोदर इथून ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांचं नाव दिलं गेलं होतं पण ऐनवेळी त्यांचं नाव कट करून अनिल देसाई हेच इथले ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत तसं पाहिलं तर दक्षिण मध्य मुंबई इथंच म्हणजे याच मतदारसंघात शिवसेना भवन दादर इथे आणि दादर म्हणजेच दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील एक ठिकाणे शिवाजी पार्क म्हणजे शिवसेनेचा जीव की प्राण तोही याच मतदारसंघात असल्यामुळे एक प्रकारे हा ठाकरे गटाचा बाले आहे त्यामुळे राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे गटाच्या यादीतील दुसरं नाव म्हणजे संजय मंडली छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात कोण हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला होता छत्रपती शाहू हे छत्रपती घराण्याचे वारसदार आहेत त्यांच्या विरोधात भाजपकडून घाटके घराण्याकडून उमेदवार असेल अशा चर्चा आतापर्यंत होत होत्या पण थेट छत्रपती घराण्याच्या विरोधात लढणं इथं भाजपाने टाळलेलं दिसते त्यासाठीच ही जागा शिंदे गटाला देऊन तिथून स्टँडिंग खासदार संजय मंडलिक यांनाच ही उमेदवारी दिली गेली पण स्टँडिंग खासदार असूनही आणि भाजप सरकार सत्ताधारी सोबत असूनही मंडलिकांना ही निवडणूक अजिबात सोपी जाणार नाही असंच दिसते या यादीतील तिसरं नाव आहे प्रतापराव जाधव बुलढाणा मतदारसंघातील या मतदारसंघात शिंदे गटाने प्रतापराव जाधवांना उमेदवारी डिक्लेअर केली पण असं असलं तरी इथून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी फॉर्म पहिल्याच दिवशी भरलाय म्हणजे एकीकडे बारामती मतदारसंघात विजय शिवतारे एकनाथ शिंदेचं ऐकत नव्हते आणि आता विजय शिवत्यांना आचारसंहिता चालू असतानाही कसला तरी कागद देऊन त्या तो कागद घेऊन शिवतारे शांत झाले तेवढ्या शिवजयंती मिरवणुकीत पोलिसांची काठी घेऊन शिवजयंती मिरवणुकीत एका मुलाला बेदम मारहाण करणारे संजय गायकवाड यांनी डायरेक्ट फॉर्म भरलाय त्यामुळे इथे शिंदे गटात मुख्यमंत्री शिंदेचं कोणी ऐकत नाही का काय अशी परिस्थिती निर्माण झाली त्यातच प्रतापराव जाधव हो यांच्या उमेदवारी डिक्लेअर होण्या अगोदरच संजय गायकवाडांनी फॉर्म भरल्यामुळे एक पेच निर्माण झाला त्यानंतर हिंगोली मतदारसंघातून स्टँडिंग खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली दोन हजार एकोणीस साली सुभाष वानखेड्यांचा पराभव करून हेमंत पाटील हिंगोली मतदारसंघातून खासदार झाले होते पण यावेळेस मात्र हेमंत पाटील यांना ही लढाई सोपी असणार नाही स्वतः हेमंत पाटील मराठा असूनही इथं जरांगे पाटलांचा फॅक्टर जबरदस्त चालणार अशी चर्चा आहे त्यासोबतच जारांगे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर इथे जारांगे पाटील ज्यांच्या डोक्यावर हात ठेवतील तोच हिंगोलीचा खासदार असेल अशी चर्चा आहे कारण मागच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या मोहन राठोड यांनी पावणे दोन लाख मते घेतली होती ही सगळी परिस्थिती पाहता वंचित प्लस मराठा आघाडीत जारांगे पाटीलच इथं किंगमेकर ठरतील त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे मावळ मावळमधून श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी डिक्लेअर झाली पुण्यापासून सुरू झालेला हा मतदारसंघ खेडोपाड्यातून मुंबईपर्यंत पसरलेला आहे इथं बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पेटेल यांच्यात ही लढत होणार आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे हातकनंगले धैर्यशील माने इथले स्टँडिंग खासदार आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी त्यांच्याच पक्षचिन्हावर म्हणजे तुतारी मशाल किंवा पंजा हे चिन्ह न लढता त्यांच्या स्वतःच्या स्वाभिमानी पक्षावर ते लढणार आहे त्यानंतर शिर्डीमधून सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी डिक्लेअर झाली त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे मैदानात येत त्यामुळे शिर्डीमधून कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पुढचा मतदारसंघ आहे रामटेक ज्यामधून काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन राजू पारवे हे शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवून रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात रश्मी बारवे ह्या उमेदवार होत्या पण रश्मी बारवे यांचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केले त्यामुळे रश्मी बारवे यांचा उमेदवारी अर्जच बाद झाल्यास जमाई त्यांचे पती श्यामसुंदर बारवे यांनी डमी अर्ज दाखल केला होता त्यांना काँग्रेस पुरस्कृत उमेदवार करते का हे पाहणं इथं महत्वाचं ठरणार आहे आता या आठ उमेदवारांपैकी किती जण खासदार होतील याबाबत तुम्हाला काय या वाटतं ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका